मुस्लिम आरक्षण को लेकर महाराष्ट्र के लातूर में जबरदस्त एहतजाज। हजारों की तादाद में मुसलमानों के साथ में बिरादरान भी सड़क पर उतरे। सैकड़ों लोगों ने अपनी गिरफ्तारियां पेश की, जेल भरो आंदोलन शुरू किया। आपको बता दें कि महाराष्ट्र के अलग अलग इलाकों से ये खबरें आ रही है कि ईद उल अजहा के बाद ये आरक्षण का आंदोलन जोर पकड़ेगा और मुसलमान बिरादरान वतन दलितों के साथ में, पिछड़ों के साथ में इस आंदोलन में तेजी लेकर आएंगे और जेल भरो आंदोलन जबरदस्त तरीके से किया जाएगा। लोग सड़क पर उतरने को तैयार। सकल मुस्लिम समाज तरफ जे आंदोलन घेण्यात आले, जेल भरो आंदोलन आणि रास्ता रोको, त्यामध्ये आपली विशेष मागणी काय? मागच्या सरकारने, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, त्या सरकारांनी मुस्लिमांची अवस्था काय आहे हे सच्चर कमिशन, रंगनाथ मिश्र कमिशन आणि डॉक्टर महमूदुर रहमान कमिशन यांच्यामार्फत समोर ठेवलेलं आहे, परंतु याच्यावर अंमलबजावणी झाली नाही। मुस्लिमांना या देशामध्ये, राज्यामध्ये दुटप्पी धोरणाअंतर्गत पाहिलं जातं, त्यासाठी मुस्लिमांना शैक्षणिकदृष्ट्या पूर्ण क्षेत्रामध्ये शिक्षण मोफत झालं पाहिजे, यासाठी शिक्षण मिळावं। दुसरी मागणी आमची आहे, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, आर्टिकल 341 अमेंडमेंट कॅन्सल करून मुस्लिम समाजाला सर्व क्षेत्रामध्ये आरक्षण द्यावं। आणि तिसरी आमची मागणी अशी आहे की मॉब लिंचिंगचा प्रकार जो देशामध्ये भेडसावत आहे, मॉब लिंचिंगच्या आधारावरती मुसलमानांना टार्गेट केलं जातं, या मुसलमानांना सुरक्षा कवच असावं, यासाठी मुस्लिमांना अट्रॉसिटी सारखा कायदा अंमलात आणावा, यासाठी मुस्लिम आरक्षण, शिक्षण, संरक्षण या तीन मागण्यांसाठी आज निलंगा तालुक्यामध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आलेलं आहे। कुठेही जागा शिक्षणाची सोय होत नाही, शोकांती का? मेरी शक्ल कर मुझ पर, इस सरजमी को हर वक्त सजदा करना जानता।